विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी देवीची पूजा मंत्रोपचाराविना होत असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत, त्यामुळे भाविकातून संताप व्यक्त होतोय. अवघ्या वारकरी भक्तांचे आद्यपीठ समजले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटेच्या सुमारास आठवड्यातून 2-3 दिवस रुक्मिणी मातेची पूजा ही मंत्रोपचाराविनाच होत असल्याचे दिसते, त्यामुळे वारकरी भाविकातून नाराजी व्यक्त होऊ लागली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये पुजारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात भल्या पहाटेपासूनच नित्योपचारास सुरुवात होते. काकडा आरतीने पूजा केली जाते. यासाठी समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात पुजारी कर्मचारी नियुक्त केलेत. त्यांच्याकडूनच असे नित्योपचार पार पाडण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसापासून रुक्मिणी मातेचे पुजारी कर्मचारी हे आठवड्यातून 2-3 दिवस येत नसल्याने अशा दिवशी रुक्मिणी मातेची पूजा मंत्रोपचाराविनाच करण्यात येते. मंदिरात देवांना उठवण्यापासून मंत्रोपचारास सुरुवात होते, परंतु पुजारी कर्मचारी कामावर आले नाहीत तर इतर पुजारी कर्मचारी मार्फत मंत्रोपचाराने पूजा करणे गरजेचे असते. तरीही मंदिर प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे. रुक्मिणी मातेची पूजा मंत्रोपचाराने होणे गरजेचे असताना आठवड्यातून 2-3 दिवस हे मंत्रोपचार विनाच पूजा केली जाते, त्यामुळे भाविकातून नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसतोय. याबाबत बोलताना हबप राणा महाराज वासकर म्हणाले, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा आपा रामोपा पांडुरंगा. अखिल विश्वाचं आराध्य दैवत असणारा पांडुरनाथ पांडुरंगा आणि रुक्मिणी माता हे केवळ वारकरी संप्रदायाचंच आदिदैवत नाही तर अख्ख्या विश्वाचं आदिदैवत आहे. अशा रुक्मिणी पांडुरंगा माताला रुक्मिणी पांडुरंग मातेची राजोपचाराची पूजा ही त्या नित्योपचारातला एक महत्त्वाचा भाग आणि त्या भागासाठी वारकरी संप्रदायानं अनेक आंदोलनंही केलेली आहेत. कारण नित्योपचार आणि राजोपचार हे देवाचे होणं आवश्यक आहे आणि तसे होत नसतील तर त्या मंदिर समितीमध्ये आणि शासनाने त्यामध्ये जातीनं लक्ष घालून वैयक्तिक ह्या राजोपचाराची आणि नित्योपचाराची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काही दिवसापूर्वी असाही प्रकार समोर आला की रुक्मिणी मातेच्या पूजेमध्ये बरीच हेळसांड होत आहे आणि त्या हेळसांडीच्या बाबतीत मंत्रोपचाराच्या बाबतीत असेल किंवा राजोपचाराच्या बाबतीत असेल किंवा नित्योपचाराच्या बाबतीत असतील असे तीनही उपचाराच्या बाबतीत मंदिर समितीच्या काही पुजाऱ्यांच्याकडून हेळसांड जी होत आलेली आहे किंवा जी होत आहे ती त्वरित थांबावी ह्यासाठी शासनाला मंदिर समितीला पंढरपूर करांकडून तर करतोच करतो, परंतु वारकरी संप्रदायाकडूनही आवाहन करतो की देवाचे नित्योपचार हे त्याच पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं नित्योपचाराच्या मंत्रोपचाराच्या आणि दररोजच्या मंत्रानेच त्या पूजेची नित्यनियमाने सुरुवात आणि शेवट व्हावा ही सर्वांना ही विनंती करतो. आणि अन्यथा असं नाही झाल्यास पुन्हा एकदा मंदिर समितीचा आणि शासनाचा काहीतरी धिक्कार किंवा निषेध करावा असं वाटचाल वारकरी संप्रदायानं करू नये हे वारकरी संप्रदायातर्फे मी आवाहन करतो.